मला वाटतं मी असं ऐकलं त्याने ऍफिडेव्हिट केलेलं आहे. सगळंच धक्कादायक आहे. आणि एकंदरच मुंबई आणि महाराष्ट्रातल्या फिल्म इंडस्ट्रीला आणि मुंबईतल्या आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र होतंय. आणि मग NCB, CBI, ED, IT हे कमी पडलं म्हणून आता NCB देखील ऍक्टिव्ह झालेलं दिसतंय. कारण NCB च्या धाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेच ज्याच्यावर धाड पडते त्याला हाताला घेऊन बाहेर काढताना दिसत आहे. आणि सगळं षडयंत्र हे महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न. आता सरकार पडत नाही, कुणी फुटत नाही म्हटल्यावर मग सरकार आणि सरकारमधल्या मंत्र्यांना बदनाम करणं हा प्रयत्न आहे. त्यातला हे NCB चं जे आर्यन खानचं प्रकरण आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नवाब मलिक यांनी पुढं मांडलेल्या आहेत. त्या नवाब मलिकांनी पुराव्यासहित मांडलेल्या आहेत. वानखेडेंचं जे हे आहे तेही आज प्रकाशित झालेलं आहे सर्टिफिकेट. त्यामुळे त्यांनी आपले मूळ जे ज्या समायचे ते आहेत त्यापेक्षा फायदा घेण्यासाठी मागासवर्गीय आहे असं दाखवून असं काहीतरी दिसतं एकंदर. त्यामुळं एकंदरच प्रकरण नवाब मलिक यांनी पुढं आणलेल्या पुराव्यांच्याकडे बघितलं तर गंभीर आहे आणि त्यासाठी आता योग्य ती पावलं पडली.